एकनाथ खडसे पुन्हा एकदा स्वगृही परतत आहेत. याच मुद्द्यावरून आणि इतरही काही गेल्या काळातल्या घटनांवरून रोहित पवारांनी फडणवीसांना टोला लगावलेला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं राज्यातलं राजकीय वजन कमी होत आहे असा दावा रोहित पवारांनी केलाय. एकनाथ खडसेंच्या भाजपमध्ये प्रवेशामागे विनोद तावडेंचे प्रयत्न आहेत. राज्यातले मोठे निर्णय विनोद तावडे घेत आहेत. यातूनच फडणवीसांच्या मागे फिरणाऱ्या नेत्यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्यात असा टोला रोहित पवारांनी लगावला. फडणवीस साहेब आता कुठेतरी डेस्परेट झालेले आहेत. त्यांना सुद्धा कुठे ना कुठेतरी अंदाज येतोय की तावडे साहेबांकडे बऱ्यापैकी महाराष्ट्राचे निर्णायक लेवलचे अधिकार हे आलेले दिसत आहेत आणि फडणवीस साहेबांचं महत्व कुठेतरी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कमी होईल या भीतीपोटी ते कुठल्याही लेवलला जाऊन काही प्रकारचे वक्तव्य तिथे करत आहेत. त्यामुळे ज्या व्यक्तीला तुम्ही तिकीट नाकारलं म्हणजे तावडे साहेब. अमृत नोनी ऑर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. क्या व्यक्ति च्या हातामध्ये एवढे मोठे अधिकार आता यायला लागलेले आहेत की त्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा आणि त्यांच्या बरोबर त्यांचे जे नेते ते सुद्धा कुठेतरी घाबरलेले आहेत आणि जे देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाजपमध्ये राज्यातल्या भाजपमध्ये जे फॉलोअर्स होते नेते त्यांच्या पाठीमागे फिरायचे ते आता तिथं न फिरता दिल्ली वाऱ्या जास्त करत आहेत. हे सुद्धा आता आपल्याला कुठेतरी बघायला मिळतं.